स्पष्टीकरण. मारिया दुपारी शाळेतून घरी आली तर तिच्या घराला कुलूप होते. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. ती कुलूप उघडून घरात आली, खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला, हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली. वारा सू सू करत वाहू लागला. आबाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस धो धो कोसळू लागला. मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसाच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. पावसाचा आवाज कमी झाला. अन मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानांतून टप टप पाणी गळत होते. पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखांवरील पाणी झटकले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख ऊन पडलेले होते. सगळीकडे स्वच्छ सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आई बाबा आले असतील असे वाटून आई आली असे म्हणतच मारियाने पळत पळत दाराकडे जाऊन दार उघडले. आई बाबांना पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. शब्दार्थ धाड धाड आपटणे, जोरा जोरात आदळणे, पाऊस धो धो कोसळणे, खूप जोराचा पाऊस पडणे, गुणगुणणे, हळू आवाजात गाणे, पानांआड पानांमागे बिलगणे, प्रेमाने मिठी मारणे. स्पष्टीकरण. मारिया दुपारी शाळेतून घरी आली तर तिच्या घराला कुलूप होते.